इंदापूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची चर्चा आहे. भाजपचे हर्षवर्धन पाटील हाती तुतारी घेणार आहेत. आज हर्षवर्धन पाटलांची इंदापूरमध्ये पत्रकार परिषद होतीये. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटील भूमिका जाहीर करतील. गुरुवारी मुंबईमध्ये हर्षवर्धन पाटील आणि पवारांमध्ये तासभर चर्चा झाली आहे. राजकारणामध्ये बऱ्याच वेळेला महत्वाकांक्षा ही जर निष्ठेच्या वर आली, महत्वाकांक्षा, राजकीय महत्वाकांक्षा ही संबंधांच्या, रिलेशनच्या, नात्यांच्या वर आली तर त्याला काही पर्याय नसतो. मी व्यक्तिशा काय विचार करेन, तर माझ्यावर काही अन्याय झाला तर मी माझी पार्टी नाही सोडणार, माझा विचार नाही सोडणार. पार्टीने दिलंही खूप आणि पार्टी एखाद्यास दुसऱ्या एखाद्या कारणासाठी अन्याय शब्द वापरला जाणार नाही, परंतु आपल्याला देणार पण नाही ना. पण हे तत्त्वज्ञान सगळ्यांनीच जगावं असा माझा काही आग्रह नाही. त्यामुळे ज्यांना ज्यांना असं वाटतंय की आता भारतीय जनता पार्टीत आपल्याला तिकीट मिळू शकणार नाही, ते दुसऱ्या पक्षाचा आधार घेत आहेत, तसं त्यांनी करू नये असं आवाहन करेन. बाकी माझ्या हातात काही नाही. किती दिवस थांबतील हा प्रश्न निश्चित आहे, कित्येक लोकांचा आहे. भारतीय जनता पार्टीनं खोटे आश्वासनं देऊन 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 त्यांनाही केलेलं आहे. आता मला असं वाटतं असे अनेक लोक, एकटे हर्षवर्धन पाटील नाही, अनेक लोकांनी अशी सुरुवात केलेली ऑलरेडी मागच्या काळात घडलेली, राष्ट्रवादी असेल, शिवसेनेत असेल, असे बऱ्याच लोकांनी प्रवेश केलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.